नमस्कार, मोना टेलिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी रामजन जाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींवरील अविश्वास ठराव 14-0 मतांनी पारित. संचालकांचे रामदास पालोदकरांवर विश्वासात घेत नसल्याचे आरोप, तर माझ्यावरील अविश्वास ठराव हा केवळ राजकीय द्वेषापोटी, रामदास पालोदकरांची प्रतिक्रिया. भाजपा युवा मोर्चाचे फुलंब्री शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांचा वाढदिवस गुरुवार रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा. पाण्याचे टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात होऊन चालकाचा मृत्यू. सिल्लोड तालुक्यातील वाघेरा नाटवी रस्त्यावरील घटना. फुलंब्री तालुक्यातील पाल येथील चारा छावणीत घेण्यात आले पशुसंवर्धन विषयक शिबिर. आणि दुष्काळातही पाण्याचे व्यवस्थापन करून उगवलेली मिरचीची पिके पाऊस लांबल्याने संकटात, शेतकऱ्यांची चिंता वाढली. भोकरदन तालुका परिसरातील चित्र. सिल्लोडातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर यांच्यावर दाखल अविश्वास ठराव शुक्रवार रोजी झालेल्या विशेष बैठकीमध्ये 14-0 मतांनी पारित झाला असून आता पुढील सभापती कोण याबाबत चर्चा सुरू झाली. सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव शुक्रवार रोजी 14-0 मतांनी पारित झाला असून, बाजार समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अविश्वास ठरावाने सभापतींना पायउतार व्हावं लागला आहे. शुक्रवारी दुपारी 3 उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अविश्वास ठरावावर आयोजित बैठकीला अविश्वास ठराव दाखल केलेले संचालक नंदकिशोर सहारे, केशवराव तायडे, नरसिंग चव्हाण, सतीश ताठे, अर्जुन गाढे, दामोदर गव्हाणे, रघुनाथ मोरे, हरिदास दिवटे, ईश्वर जाधव, संजय गौर, सुनीलकुमार पाटणी, लीलाबाई मिसाळ, अणुसाहेबाई मोरे, रामू मिरगे हे 14 संचालक हजर होते, तर रामदास पालोदकर, भीमराव काळे, शंकर फुले, ठगनराव भागवत हे 4 संचालक बैठकीला आलेच नाहीत. त्यामुळं 14-0 मतांनी अविश्वास ठराव पारित झाल्याचं उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी जाहीर केलं. दरम्यान अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर बाजार समिती परिसरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी संचालक नरसिंग चव्हाण व किशोरराव तायडे यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया. तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना होऊन 50 झाले. 50 पहिल्यांदा सभापतीवर अविश्वास ठराव आणलाय. त्याचं कारण असं आहे की निवडणुकीमध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून या कमिटीमध्ये बहुमतानं सर्व संचालक निवडून दिले होते, परंतु सभापतीनं 2.5 मनमानी केली, विकास कामं होऊ दिली नाही आणि कोणत्याही संचालकाचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे सर्व संचालक नाराज झाले आणि त्यांनी अविश्वास आणला. आज 14-0 मतानं हा अविश्वास पारित झाला आहे. सिल्लोड बाजार समितीच्या इतिहासात आज पहिल्यांदाच अविश्वास सभापतीवर आणण्यात आला. याची मूळ कारण आहे, या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याला मदत करण्याची गरज होती, कारण की कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्याची आहे. शेतकरी आता अडचणीत सापडला असताना आम्ही सर्व संचालक मंडळाने 2 निर्णय घेतला. अंधारी, भराडी, आंबाई, उंडणगाव, अजिंठा, शिवना या ठिकाणी मार्केट कमिटीने चारा छावण्या उघडाव्या आणि या संकटात असलेल्या शेतकऱ्याला मदत करावी आणि गुरांना, जनावरांना चारा पुरवण्याचं काम मार्केट कमिटीनं करावं. शासन पैसे देणार होतं, परंतु माननीय सभापती यांनी संचालकाचं न ऐकता या ठिकाणी फक्त अंधारी या ठिकाणी आम्ही कसं तरी पालकमंत्र्याकडून एक छावणी उघडली आणि त्याच्यानंतर छावण्या चालू करण्यात आल्या नाही. शेतकऱ्याला जर ही मार्केट कमिटी मदत करत नसेल, आम्ही सर्वांनी विचार केला, जर आपले सभापती ऐकत नसेल तर आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी, आमदाराचा काही संबंध नाही, हे आमच्या संचालकाचं कोणाचं ऐकत नव्हते, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून या दुष्काळात शेतकऱ्याला मदत करावी आणि नवीन सभापती या ठिकाणी निवडावा, म्हणून या ठिकाणी हा विश्वास आणण्यात आला आहे. एकूणच संचालकांना विश्वासात न घेणे, चारा छावण्यांच्या बाबत टाळाटाळ करणे असे आरोप संचालकांनी केलेले असले तरी संबंधित आरोप हे बिनबुडाचे असून हा विश्वास ठराव राजकीय सोडापुटी करण्यात आल्याचे रामदास पालोदकर यांनी सांगितले आहे. पाहूया त्यांची प्रतिक्रिया. माझ्या विरोधात जो अविश्वास ठराव आज पारित झाला आणि त्यात केलेले माझ्यावर सर्व आरोप हे खोटे राजकीय दृष्टीने आणलेले आहे.
याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की पहिला चारा छावण्याचा सिल्लोड तालुक्यातला पहिला प्रस्ताव हा आमचा बाजार समिती सिल्लोडचा केला. अंधारी दुकंडे संदर्भात पहिला प्रस्ताव तालुक्यातून गेलेला, त्याला मंजुरी मिळाली. 8-9 मेला त्यानंतर आम्ही 20 मेला चारा छावणी आमची अंधारी येथे चालू केली. सर्वात मोठी चारा छावणी मंगळगिरीची सिल्लोडची, ती अंधारी येथील बाजार समितीची, ज्यामध्ये 750 जनावर आहे. त्यानंतर आम्ही, माझ्या संचालकांना काही माहिती नसेल त्याला सांगू इच्छितो की आपण 5 प्रस्ताव आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले, त्याच्यामध्ये शिवना, अजिंठा, आंबई, भराडी आणि आमठाणा या 5 गावचे प्रस्ताव आपण पाठवले. त्यानंतर जवळपास आज 25 दिवस झाले ते प्रस्ताव पाठवून या प्रस्तावाला अद्याप जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी झाली. बगैर जिल्ह्यात मंजुरीशिवाय आपण चारा छावणी चालू शकत नाही. तेव्हा माननीय संचालकांना माझ्या काही आवडलं नसेल किंवा त्याला कल्पना नसेल आणि जे काही 5 प्रस्ताव पडले ते मंजुरी असल्याशिवाय आपल्याला काढता येत नाही, एवढा माझा खुलासा करतो. आणि हा जो माझ्यावर विश्वास आणला हा राजकीय दृष्ट्याने आणलेला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी आणलेला आहे की आमदारकीची त्यांच्या पायाखाची वळून जवळ लागली आणि त्यांनी आणलेला हा ठराव आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्याचे राजकीय चित्र झपाट्याने बदलत चालले असून राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो याचा अनुभव जनतेला येऊ लागला आहे. आगामी काळामध्ये तालुक्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे फुलंब्री शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांचा वाढदिवस गुरुवार रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. फुलंब्री येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांचा वाढदिवस गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास सिरसाठ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आपल्या शांत व सुस्वभावामुळे तसेच प्रत्येक समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून घेणारे, सुखदुःखामध्ये शहरवासियांच्या मदतीला तत्पर धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे योगेश मिसाळ. त्यामुळे योगेश मिसाळ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं त्यांच्या चाहत्यांची गर्दी झाली होती. या ठिकाणी आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पाहूया ते काय म्हणाले. व आशीर्वाद देणारी सर्व वयस्कर मंडळी, मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी योगेश मिसाळ यांना कुटुंबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. सामाजिक कार्यकर्ते करत असताना आणि कायम धडपड त्यांची असते, युवकांसाठी काम करण्याची धडपड त्यांची त्या ठिकाणी असते. मी त्यांना शुभेच्छा देत असताना मी नक्कीच सांगेल यापुढेही त्यांच्या हातून या समाजाची सेवा आणि जास्तीत जास्त समाज कार्य त्यांच्या हातून घडो, युवकांचं संघटन त्यांच्या हातून घडो अशा शुभेच्छा या निमित्तानं मी योगेश मिसाळ यांना देतो. त्यानंतर मी मार्गदर्शन देणं उचित होणार नाही, मी फक्त शुभेच्छा देतो. योगेशजी मिसाळ यांच्या आजच्या जन्मदिवसाचा औचित्य साधून अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. मी माझ्यातर्फे सिल्लोड सोयगावतर्फे त्यांना विशेष शुभेच्छा देतो. त्यांच्या निमंत्रणाला आम्ही मान दिला, आम्ही इथे आलो आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना आळी अडचण येईल त्या त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून सेवेमध्ये हजर राहील. धन्यवाद. योगेश मिसाळ यांचे तरुण कार्यकर्ते आहे, युवा मोर्चाचे पदाधिकारी आहे, इथे ते नगर परिषदेमध्ये त्यांच्या आईला निवडून आणलं, तसं इतर याच्यामध्ये सुहासच्या बरोबर राहून सुहास राहून आलं. 10 नगरसेवक इथे आमचे निवडून आले. या सगळ्या तरुणांनी अतिशय चांगलं काम केलं म्हणून ते सगळे निवडून आले. नगर पंचायत आपल्या ताब्यात आली आणि नगर पंचायती सुद्धा आता गावाचा असा एक रस्ता राहू दिला नाही की त्या रस्त्याला काम केलं नाही. सुहास म्हणलं की आम्ही दर्ग्यासाठी जे काम केलं तिथं पेवर ब्लॉक तर बसवलं पण त्याची भिंती बांधल्या, झाडं लावले, रंगरंगोटी केली असं देखील काम त्यांनी या नगर पंचायतीने केलं. आपल्या सरकारने हा तालुका झाल्यापासून मधल्या 10-12 वर्षामध्ये काही झालं नव्हतं. आपण प्रशासकीय इमारत 12 कोटीची बांधून दिली. दरम्यान वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्यानं योगेश मिसाळ यांनी भारावून जाऊन सगळ्यांचे आभार मानले. पाहूया त्यांची प्रतिक्रिया. आज 13 जून
माझा वाढदिवसानिमित्त सर्व क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, व्यापारी क्षेत्रातील, सामाजिक कार्यातील सर्व तरुण माझे आणि विशेष सुहाभोग शिरसाट यांचा पूर्ण मित्रपरिवार आज माझ्या वाढदिवसात मोठ्या उत्साहात साजरा झाल्या. आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष माननीय हरिभोजी बागडे नाना, सिल्लोडचे आमदार अब्दुलजी सत्तार साहेब, नगराध्यक्ष सुहाभोग शिरसाट, अनेक जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रपरिवार, मला आज शब्दात मी आभार व्यक्त नाही करू शकत. एवढं प्रेम मला माझ्या गाववाल्यांनी, माझ्या शहरातील लोकांनी, तरुणांनी, माझ्या मित्रांनी दिलं, मी शेवटच्या श्वासापर्यंत हे विसरू शकत नाही. यावेळी सभापती सर्जेराव मेटे, डॉक्टर गिरीश गाडेकर, विजय अवताडे, जितेंद्र जयस्वाल, शेख फारूक, कय्यूम पटेल, नवा पटेल, अझहर सय्यद, राम बसोड, सुबीत प्रधान, मधुकर मिसाळ, वाल्मिक जाधव, काकासाहेब शिंगारे, एकनाथ ढोके, संतोष मिसाळ, सचिन सावजी, किशोर दुतोंडे, बाजीराव मालोदे, सुरेश मिसाळ, लहू वाघ, नागेश मिसाळ, सतीश मिसाळ, संतोष सुरभैये, नागेश भारद्वाज आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. सिल्लोड तालुक्यातील वाघेरा नाटवी रस्त्यावर पाण्याचा टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला चालकाचं नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामुळे चालक रहिमान भाऊडू तडबे याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी घडली आहे. विजेच्या भारनियमनामुळे अपरात्री विहिरीवरून टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी निघालेल्या चालकाचं रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर ट्रॅक्टर चढून नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टरच्या खाली येऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील वाघेरा नाटवी रस्त्यावर शुक्रवारी घडली आहे. रहिमान भाऊडू तडबी व 28 वर्षे राहणार मादणी तालुका सिल्लोड असं मयत चालकाचं नाव आहे. तो वाघेरा येथे टँकर खाली करून पुन्हा पाणी भरण्यासाठी नाटवीच्या दिशेने निघाला होता. या रस्त्याचं मजबूतीकरण डांबरीकरणासाठी रस्त्याच्या बाजूला 8 महिन्यापासून खडी टाकून ठेवलेली आहे. रात्री रस्त्याने जाताना ढिगाऱ्यावर ट्रॅक्टर चढल्यानं चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर त्यांनी बचावासाठी खाली उडी घेतली. त्यानंतर रेहान ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला आणि या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झालाय. टँकर मालक संतोष कालभिले यांनी घटनेची माहिती दिल्यावरून अजिंठा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार दत्तात्रय मोरे पुढील तपास करतायत. वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी विभागाच्या भटकंती शिबिराचा प्रारंभ सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील राजकुमार महाविद्यालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देवगिरी विभागामध्ये आयोजित भटकंती शिबिराची सुरुवात सोयगाव तालुक्यातील राजकुंवर महाविद्यालयामध्ये करण्यात आली. या शिबिराचं उद्घाटन सिल्लोड येथील डॉक्टर पांडुरंग तायडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वयंसेवक रामभाऊ पठाडे, शिबिर प्रमुख सचिन पारवे यांचीही उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर पांडुरंग तायडे आणि स्वयंसेवक रामभाऊ पठाडे यांनी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया. व्यक्तिमत्व विकास अशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश होतो. आपल्या या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देशामध्ये 6,000 शाखा आहेत आणि जवळपास 33 लाखांहून अधिक सदस्य आहेत. तर मी या ठिकाणी एवढीच विनंती करेल, आपल्याला या शिबिरामध्ये फायदा, या शिबिराचा लाभ घेतल्यानंतर आपण आपल्या गावात जाताल त्यावेळेला अजून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखा काढा, सदस्य नोंदवा. आणि कारण आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक चांगला बनणार आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करा अशी मी सगळ्यांना विनंती करेन. आणि माझे जो या ठिकाणी माझा जो सत्कार केला, मला बोलवलं उद्घाटक म्हणून, तर आयोजकांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो आणि या शिबिराला शुभेच्छा देतो. चालत असेल परिवाराचं काम सुद्धा मी आतापर्यंत सातत्याने झालेलं आहे आणि आमच्या तालुक्याचे महाविद्यालयाचा असो किंवा कॉलेजच्या तालुक्याच्या कार्यक्रमात एवीपीच्या सातत्यानं मी सहकार्याची भूमिका, त्यांना जे कार्यकर्ते येतात, प्रचारक येतात, अगदी आपले प्रवीण घुगे असो, पंडित घुगे असो किंवा सुधाकर भोयर नावाचे आमचे जुने मित्र किनवटचे जे ते आमच्या भागातच प्रचारक होते, आज ते किनवटला राहतात आणि भारतीय जनता पार्टीचे ते लातूर विभागाचे प्रमुख आहेत. तर असा माझा सातत्यानं गेल्या 40 वर्षाचा परिवाराच्या सर्व जे जे आपले आयाम असतात, विश्व हिंदू परिषद असेल, भारतीय जनता पार्टीचं, मी तालुक्याचा जन्मदाताच आहे, जिल्ह्याच्या सर्व भागामध्ये मी किसान संघ असेल, भारतीय म्हणजे जिल्ह्याचा शेतकरी मोर्चाचा अध्यक्ष असेल किंवा नंतरही
कालखंडामध्ये ज्या ज्या वेळेस शासनाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम पडलं तर विभागाच्या निवड मंडळ सदस्य असेल, डीपीटीसी सदस्य असेल, भारतीय जनता पार्टीच्या आणि परिवाराच्या माध्यमातून भरपूर मला सहकार्य आणि सेवा करण्याची सातत्यानं मला संधी मिळालेली आहे. दरम्यान शिबिराच्या दुसऱ्या सत्रामध्ये व्यक्तिमत्व विकास अनुलोम मराठवाडा विभाग जनसेवक विजय उकलगावकर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे ध्येय निश्चित करून आपण ध्येयाच्या मागे धावत गेलं पाहिजे, सतत सकारात्मक विचार करून सतत ध्येयपूर्तीकडे वाटचाल केली पाहिजे, आत्मविश्वासाने अशक्य ध्येय शक्य करता येतं असा विचार करून विद्यार्थ्यांनी हवं ते लक्ष यशस्वी केलं पाहिजे, संवाद कौशल्य विद्यार्थ्यांनी गुणापेक्षा स्वाभाविक कौशल्यावर पारंगत असलं पाहिजे असंही सांगितलं. या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी हरिदास कंबाट, वृत्तदर्शन, सिल्लोड. फुलंब्री तालुक्यातील पाल येथे सुरू असलेल्या चारा छावणीमध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमान 3 दिवसीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. फुलंब्री तालुक्यातील पाल येथील सिद्धेश्वर कृषी ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीनं महाराष्ट्र शासन अनुदानित चारा छावणी व शेतकरी निवारा यांचं व्यवस्थापन करण्यात आलंय. याच अनुषंगाने या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा औरंगाबाद व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमान 3 दिवसीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. जनावरांच्या चाऱ्याची साठवणूक करणे, निकृष्ट चारा सकस करणे, संकरित गायीचं संगोपन करणे, दुष्काळी परिस्थिती अगोदर चाऱ्याचं नियोजन, मोठ्या प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्याने मुरघास निर्मिती, युरिया प्रक्रिया, हायड्रोपोनिक्स, जनावरांची निगा राखणं, लसीकरण करणं, उत्पादन या अन्य विषयावर विविध तज्ज्ञांकडून या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण देण्यात आलं. दरम्यान प्रशिक्षण घेतलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ बी जे राजपूत, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सिल्लोड डॉ बीबी गायकवाड, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती औरंगाबाद डॉ राजशेखर दडके, पशुधन विकास अधिकारी डॉ विजय थोरात, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कृषी विभाग एम आर नन्नावरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर, माजी पंचायत समिती उपसभापती राजेंद्र काळे, कल्याण चव्हाण, संदीप जाधव, किशोर जाधव, सुभाष सुलताने आदींसह पशुपालकांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. दुष्काळी परिस्थितीतही पाण्याचं व्यवस्थापन करून जगवलेलं मिरचीचं पीक पाऊस लांबणीवर पडल्यानं आता जगवायचं कसं या चिंतेत भोकरदन तालुका परिसरातील शेतकरी सापडला आहे. भोकरदन तालुक्यातील अनवा येथे दुष्काळी परिस्थिती असतानाही पाणी व्यवस्थापन करून परिसरातील शेतकऱ्यांनी मिरचीसारखं नाजूक पीक जगवलं असून आता मात्र पावसाची अत्यंत आवश्यकता असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. तालुक्यात 5 वर्षापूर्वी प्रायोगिक तत्वावर मोजक्या शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली होती. त्यांना उत्तम उत्पादन मिळालं व आर्थिक फायदा झाल्यानं मिरचीकडे इतर शेतकरी वळले. पहिल्या टप्प्यात मिरची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार नव्या शेतकऱ्यांनी कृतीनुसार मिरची लागवड केली. गेल्या 5 वर्षापासून दरवर्षी मिरची लागवड सातत्यानं वाढतीये. यंदा तालुक्यात सुमारे जवळपास 2000 हेक्टरवर मिरची लागवड झाली आहे. मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिरींना पाणी कमी असल्यानं पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं. इतर पिके न घेता एप्रिल मे महिन्यात पाणी राखीव ठेवलं. या पाण्याच्या बळावर ठिबक सिंचन करून मान्सूनपूर्व मिरची लागवड केली असून काही ठिकाणी मिरची फुलवऱ्यात आल्यानं पावसाळ्याच्या दिवसात कडक उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे मिरची पीक धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान अनवा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी प्लास्टिक मल्चिंग पेपर आच्छादन करून बेड पद्धतीने लागवड केली. नांगरणी, रोटावेटरने ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करणं, मिरची रोपासाठी बियाणे टाकणं, लागवडीयोग्य रोपाची लावणी, वातावरण बदलानुसार औषध फवारणी ही कामे अत्यंत काळजीपूर्वक केली. या सर्व काळात उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे परिसरात मिरचीचं पीक बहरलंय. परंतु आता गरज आहे ते लवकर पाऊस सुरू होण्याची. वृत्तप्रतिनिधी गणेश देशमुख, अनवा. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये घरोघरी आंब्यांचं लोणचं घालण्याची महिलांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी उन्हाळा ऋतू संपण्याच्या शेवटी शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला ग्रामीण भागात कच्च्या कैऱ्यांचे म्हणजे आंब्यांचे लोणचे तयार करण्याची लगबग सुरू असते. याही वर्षी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये घरोघरी महिला भगिनी लोणचे करण्याच्या तयारीत गुंतल्या असल्याचं चित्र ग्रामीण भागात बघायला मिळत आहे. यावर्षी या परिसरात आंब्यांच्या झाडांना चांगल्या प्रकारे आंबे लगडलेले असल्यामुळं विशेष म्हणजे मार्च एप्रिल या महिन्यात अवकाळी पाऊस व वादळ वारे काही न आल्यानं आंब्यांच्या झाडांना याचा खूप मोठा फायदा झाला आहे. यामुळे आधीपासूनच आंब्यांची झाडे भरगच्च कैऱ्याने लगडलेली असल्यानं बाजारात लोणच्यासाठी लागणाऱ्या कच्च्या गावरान आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे या परिसरात सध्या घरोघरी घरातील कुटुंबांना वर्षभर पुरेल अशा प्रकारचं कच्च्या कैऱ्यांचं लोणचं तयार करण्याची लगबग घराघरात दिसून येते. बाजारात हे आंबे 30 ते 40 रुपये प्रतिकिलो प्रमाणे मिळत असून घरातील कुटुंबांच्या संख्येनुसार हे आंबे खरेदी केले जात आहेत.
हे लोणचं दुकानातल्या लोणच्यापेक्षा चवदार व स्वादिष्ट लागत असल्यानं बाजारात मिळणाऱ्या कितीतरी पटीने स्वस्त पडतं. त्यामुळं आर्थिक बचतही होते व वर्षभर पुरतं. बाहेरची कोणी पाहुणे मंडळी आपल्या घरी आल्यास त्यांच्या ताटात हमखास लोणचा हा पदार्थ असतो. नुसतं या पदार्थाचं नाव जरी काढलं तरी सर्वांच्या तोंडाला पाणी येतं. पूर्वी लोणचं तयार झाल्यावर लोणच्याचा वानवळा म्हणूनही लोणचं घरोघरी जाऊन देण्याची प्रथाही होती. मात्र कालांतराने या प्रथेमध्ये खूप बदल झाले व आज घडीला ही परंपरा काळानुसार लोप पावत चालली आहे. ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी ही प्रथा सुरू असल्याचंही दिसतं. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाट नांद्रा. शेवटी पुन्हा एकदा ऐकणे जर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींवरील अविश्वास ठराव 14-0 मतांनी पारित. संचालकांचे रामदास पालोदकरांवर विश्वासात घेत नसल्याचे आरोप, तर माझ्यावरील अविश्वास ठराव हा केवळ राजकीय द्वेषापोटी, रामदास पालोदकरांची प्रतिक्रिया. भाजपा युवा मोर्चाचे फुलंब्री शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांचा वाढदिवस गुरुवार रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा. पाण्याचे टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात होऊन चालकाचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील वाघेरा नाटवी रस्त्यावरील घटना. फुलंब्री तालुक्यातील पाल येथील चारा छावणीत घेण्यात आले पशुसंवर्धन विषयक शिबिर. आणि दुष्काळातही पाण्याचे व्यवस्थापन करून उगवलेली मिरचीची पिके पाऊस लांबल्याने संकटात, शेतकऱ्यांची चिंता वाढली. भोकरदन तालुका परिसरातील चित्र. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.